मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापार मित्र मंडळ गेली 37 वर्ष कार्यरत आहे. या संस्थेतर्फे नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना एकत्र आणण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. तसेच नवीन उद्योजकांना व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्यासाठी गेली अनेक वर्ष महाराष्ट्र व्यापारी पेठ आयोजित केली जाते. या संस्थेच्या दक्षिण मुंबई, बोरिवली, ठाणे येथे शाखा आहेत. व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ दक्षिण मुंबई शाखा आणि SP मंडळीस प्रिन्सिपल LN वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानं एक बिझनेस कॉन्फरन्स वी कनेक्ट मराठी उद्योजक आयोजित करण्यात आली होती. ही कॉन्फरन्स रविवार 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सेंट्रल माटुंगा येथील SP मंडळीस प्रिन्सिपल LN वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या सभागृहात संपन्न झाली. त्यात व्यावसायिकांना व्यवसायाशी संबंधित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आपला व्यवसाय कसा सुरू करावा, व्यवसायाचे आणि आपले आरोग्य कसे उत्तम राखावे, आपल्या व्यवसायाचा दर्जा उत्पन्न कसे वाढवावे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं व्यावसायिकांना 8 दिग्गज सल्लागार यांच्याकडून मिळाली. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानं आणि गणेश व सरस्वती प्रतिमेस हार घालून करण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा अचलताई जोशी यांनी मंडळाची माहिती दिली. By God's grace, I can say that because I hear of many spoilages of wines. It's not very rare that wines are spoiled, you know. There could be reasons. But as I told you, follow the books with lazy and then you don't go wrong. म्हणजे कृपेने म्हणा कुठच्या निगतीच्या, पण माझ्या वाईन्स आजपर्यंत तरी मी वाईनचा दर्जा कमी जास्त होईल कारण तो द्राक्षांवर अवलंबून असतो. आता द्राक्ष दरवर्षी वेगळ्या सीझनला किंवा त्याला ऊन लागतं ठराविक वेळी, ते जर आलं नाही तर मग त्याची साखर कमी होते, ऊन छान आलं तर मग ते चांगलं इयर समजलं जातं. हे सगळे जरा गोष्टी किंवा हे संदर्भ हे परदेशातले आहेत. आपल्याकडे सूर्यनारायण आपल्या मदतीला असतो. ट्रॉपिकल रिजनमधली आपली फळं काय सुरेख असतात, किती गोड असतात. त्यामुळे ही परदेशी फळं रुपारंगाला चांगली असतात पण गोडीला निश्चित आपल्यापेक्षा. एकेकाळी वाईन लेडी म्हणून मान्यता पावलेल्या ह्या उच्च विद्या विभूषित ताईंनी त्यावेळी त्यांना आलेले अनुभव जमलेल्या व्यावसायिकांना सांगून प्रसन्न वातावरण निर्मिती केली. नंतर डॉक्टर उदय साळुंके सर, वी कनेक्टचे संचालक, यांनी वी स्कूलची माहिती थोडक्यात दिली व उद्योजक कसे बनावे याविषयी मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट नितीन पोद्दाराने व्यावसायिकाने सर्व जबाबदाऱ्या कशा पेलाव्यात याविषयी अत्यंत खुमासदार पद्धतीनं जमलेल्या व्यावसायिकांना समजावलं. रविवारी सकाळी 200-200 वर मराठी उद्योजक वी स्कूल सारख्या प्रोफेशनल मॅनेजमेंट स्कूलमध्ये जमतात. सकाळी 9 वाजता 8 वाजता रजिस्ट्रेशन, 9 sharp द प्रोग्राम स्टार्ट अँड द प्रोग्राम डझंट एंड एट लंच. द प्रोग्राम कंटिन्यूज टिल 6:30 PM विथ नेटवर्किंग. मला असं वाटतं इतकी मोठी आणि चांगली गोष्ट आहे तर वी मस्ट सेलिब्रेट दॅट. साधारणपणे जे इथे सिनियर्स असतील, डॉक्टर अचल जोशी विल बिअर विथ मी ऑन दिस, येणार आवाज रुंड होईल, महत्त्वाचं लोकांपर्यंत पोचणार. सो जे सिनियर्स आहेत त्यांना इथे माहिती असेल की जेव्हा 4 मराठी माणसं एकत्र येतात आणि पर्टिक्युलरली हा दक्षिण मुंबईचा आहे म्हणजे गिरगावचा आहे, तर तिथे अशी म्हण तुमची आपली रादर एक प्रचलित आहे की 4 मराठी माणसं. डॉक्टर ST गोंधळेकर किंवा डॉक्टर जी यांनी आपल्या मालाचा उत्तम दर्जा व उत्पादन कसे वाढवावे त्याची गुपितं काय हे प्रॅक्टिकली लोकांना समजावलं. BTech पण IIT तून केलं वगैरे,
तेव्हा अकॅडमिक्समध्ये जरा हुशार आहे इझी वगैरे, पण अकॅडमिक्समध्ये फार मोठं लिमिटेशन आहे आणि ते म्हणजे इट इज डिफरंट फ्रॉम ॲक्च्युअल बिझ वर्क किंवा ॲक्च्युअल लाईफ. फरक सांगतो की तुम्ही इथून कोणी माटुंगा स्टेशनकडे जाणार आहात का? हां, जर गेलात ना तर समोर रामाश्रय म्हणून हॉटेल आहे, रेस्टॉरंट, तिथे जरूर खा, कारण तू माझा स्टुडंट आहे त्याचा मालक. सो एनिवे, तर तुम्ही जर का माटुंगा स्टेशनवर इथून गेलात, चालत गेलात, इफ यू वॉक टू माटुंगा स्टेशन, हां, आणि लेट अस से जरा 1000 स्टेप्स, यू वॉक 99% ऑफ द स्टेप्स करेक्टली. दॅट मीन्स हाऊ मेनी? अरे हिशोब करायला लागेल. हां, सो 99% ऑफ द स्टेप्स करेक्टली. हा, रागिणी रोज टू माटुंगा स्टेशन, शी वॉक्स 99, शी वॉन्ट्स टू टेक अ ट्रेन, कॅच अ ट्रेन, सो शी वॉक्स 99% शी वॉक्स करेक्टली, 1% शी वॉक्स रॉंग. डॉक्टर अविनाश फडके यांनी आपल्या भाषणात आपले व आपल्या उद्योगाचे आरोग्य उत्तम कसे राखावे हे सांगताना लीडरशिप क्वालिटी ही प्रत्येकात असायला हवी, तसेच प्रत्येक लीडरशिपमध्ये मॅनेजमेंट ॲबिलिटी असावी, ती सिक्युअर असावी, त्याचप्रमाणे व्यावसायिकांना टेक्नॉलॉजी चॅलेंजला तयार असावे असेही सांगितले. इतरांना संधी देणार नाही आणि इव्हेंच्युअली सगळ्यांना हे रिअलाइज होतं की हा माणूस आपल्याला वर चढू देणार नाही आहे. जर लीगल फर्म असेल, तुम्हाला माहिती आहे की पार्टनर सिनियर झाला, आपले पोद्दारसाहेब इकडे बसलेले सिनियर आणि चांगला योग्यतेचा माणूस झाला, त्याला जर पार्टनर तुम्ही केला नाही तर तो दुसऱ्या मार्गाने जाणार आहे. त्याला तुम्हाला ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी द्यायलाच पाहिजे आणि ती फक्त सिक्युअर माणूस देऊ शकतो. म्हणजे पहिलं तुम्हाला सांगितलं ॲबिलिटी टू गेट अलाउंग, सेकंड सिक्युरिटी, थर्ड इज वी फॉरगेट दॅट इज इंटिग्रिटी आणि लॉयल्टी. सपोज दीज टू आर लॅकिंग, नो अमाऊंट ऑफ इंटेलिजन्स इज गोइंग टू कॉम्पेन्सेट, नाही का? एखाद्या माणसाची इंटिग्रिटी जेव्हा मी म्हणतो तेव्हा ती इंटिग्रिटी ही नुसती फायनान्शियल नसते. मला सांगायला वाईट वाटतं पण तुम्हाला अनेकदा अनुभव येतो की कॅरेक्टरमध्ये, आता आपल्या देशात मी टू मुवमेंट आहे किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस आपण रिपीटेडली बघतो, मी SRL मध्ये बघतो, आगा खानमध्ये बघतो, अनेक कमिटीत बघतो आणि इट इज फेअरली वाईड स्प्रेड. डॉक्टर शैलेश काळे यांनी मार्गदर्शन करताना यश म्हणजे काय व ते कसे मिळवावे हे सोदाहरण पटवून दिले. बाय युअर प्रॉडक्ट डे इन अँड डे आउट, सो डोंट वरी, कॉम्पिटिशन असणार आहे, यू शुड लव्ह कॉम्पिटिशन. लास्ट बट नॉट द लिस्ट, आय ऑलवेज से दॅट हाऊ कॅन वी टेक अवर लोकल प्रॉडक्ट्स ॲट द ग्लोबल लेवल. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझा प्रॉडक्ट एकदा तरी परदेशात. तर केसरी टूर्स व ट्रॅव्हल्सचे शैलेश पाटील यांनी व्यावसायिकांना टेक्नॉलॉजीचे महत्त्व सांगताना त्याचा वापर रूडली करा म्हणूनच संदेश दिला, कारण त्यामुळे एम्प्लॉई हा धाकानं व्यवस्थित काम करतो, तसेच व्यवसायाची रूपरेषा तुम्ही ठरवा व त्याप्रमाणेच प्रत्येकाला काम करायला लावा. उत्तरोत्तर रंगत गेलेला हा कार्यक्रम त्यामुळे सफल झाला. संध्याकाळचे 7 कधी वाजले तेच कळलं नाही. The business and the brand is his passion, but his true passion is guest service. He has designed a state of art ERP system of Kesari, which takes care of all logistics and CRM functions in which capacity as a bahar padle na washroom hai tithe gents chi loo hai tumche karyakarani che sadasya loo la ube tikde ase मागून तो माणूस फीडबॅक देतोय, ओ हा प्रोग्राम कसा माहितीये का, काय चांगलं होतं ते, आणि त्यांनी हे वाक्य बोललं, हे थांबले की आणि मागून चालूच आहे त्यांच्या मुंबई आणि ते उभे त्यांनी बोलताय, मग त्यांनी कशी बशी त्यांच्यापासून सुटका करून घेतली आणि ते खाली उतरले एकदा ते तिकडनं मागच्या दिवसाने दुसऱ्या पकडलं. अहो मी तो प्रश्न विचारत माहितीये का तुम्हाला, मग त्यांनी असं उत्तर दिलं, मग काय झालं ते मला लक्षात आलं की लोक एकदम डीपली शिरले त्या प्रोग्राममध्ये सगळे लोक. सो इट वॉज व्हेरी गुड आणि हे खरंच हाईट आहे, हाईट ऑफ ॲप्रिसिएशन, हे तुम्ही बघायला पाहिजे. ओके, थीम अशी आहे की प्रत्येक ऑर्गनायझेशनने ऑर्गनायझेशन बिझनेस आपण सुरू करतो. यामागे 3 महिने पूर्ण आयोजकांची टीम अथक परिश्रम घेत होती, त्यात संघटक अनघा बेडेकर, उपसंघटक दिनेश निमकर, सदस्य अरुण जोशी, दीपक राजापूरकर, महेश बापट,
दिलीप वालावलकर, मनीष हळदणकर, भूषण शितूत, सुप्रिया पोळे, तसेच मुख्य कमिटीतील पण दक्षिण मुंबईत स्थायिक झालेले सुषमा बेर्डे आणि विजय वेलणकर कौतुकास पात्र आहेत. ब्युरो रिपोर्ट, BGB TV मराठी, ठाणे.